हे खरं तर लोक आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. कुणी कुठे जाऊन साजरा करतं, कुणी कुठे काही खाऊन किंवा पिऊन साजरा करतं, अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण अशा पद्धतीने म्हणजे वाढदिवसाच्या आणि 75 अर्धाच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशित करणं, मला असं वाटतं हे पहिलंच उदाहरण आहे. मी नेहमी सांगत असतो की पुस्तक ग्रंथ हा माणसाचा मित्र असतो. त्यामुळं मित्राचा आपण जसा वाढदिवस साजरा करतो की नाही, तसं आपल्याला आवडणाऱ्या पुस्तकाचा सुद्धा आपण वाढदिवस साजरा करावा. म्हणजे काय करावं नेमकं, की त्या दिवशी ते पुस्तक घेऊन आपल्या आणखीन काही मित्रांना द्यावं, हा त्याचा एक भाग उदाहरणार्थ. त्या पद्धतीने यशवंतरावांचा वाढदिवस आणि यशवंतरावांचं हे पुस्तक हे जवळजवळ एकाच वेळेला एकाच दिवशी आपण पाहिलं की जन्माला आलेलं आहे. तुम्ही साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. की असं बघा, आत्ता पठारे साहेबांनी नगर जिल्ह्याबद्दल, महाराष्ट्राबद्दल काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याचप्रमाणे एक महत्त्वाच्या शब्दाचा त्यांनी प्रयोग केला, ती गोष्ट म्हणजे राजकीय संस्कृती. आणि मला असं वाटतं की तो फार महत्त्वाचा शब्दप्रयोग आहे. की भारत देश आहे, त्याला एक त्याची स्वतःची पॉलिटिकल कल्चर आहे. महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राला सुद्धा स्वतःची एक वेगळी पॉलिटिकल कल्चर आहे. म्हणजे जसं उत्तर प्रदेशामध्ये आत्ता तो प्रकार बदलला आहे ना, असं नाही, कदाचित परतही येईल माहीत नाही, पण एक काळ असा होता की कमलापती त्रिपाठी वगैरे जे लोक होते त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाबद्दल तिथल्या लोकांना असा आदरभाव असायचा, परत ते उच्चवर्णीय, त्यामुळं त्यांचा दिवसातला निम्मा वेळ ते खुर्चीवरती बसायचे आणि लोक येऊन त्यांचे फक्त पाय धरायचे. तर ती पाय लागू कल्चर त्यांनी वाढवली उत्तर प्रदेशामध्ये त्या काळामध्ये. तर अशी प्रत्येक प्रदेशाने आपले प्रादेशिक वैशिष्ट्य आपल्या राजकीय संस्कृतीमध्ये जपलेली आहे. तर संस्कृतीचे इतरही अंग आहे, म्हणजे कलेसारखं महत्त्वाचं अंग आहे, पण राजकीय संस्कृती महत्त्वाची का? तर त्याचं एक कारण की अलीकडच्या काळात राजकारणाचा फार प्रभाव असतो लोकांच्यावरती. की जर कुठले नट वगैरे जर सोडले म्हणजे थोडेफार, तर एरवी आपण राजकीय लोकांना महत्त्व देत असतो. तर ही महाराष्ट्राची संस्कृती अतिशय वेगळ्या प्रकारची आहे. तर त्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा प्रातिनिधिक नमुना म्हणून मी यशवंतराव गडाख्यांच्याकडे बघतो. आणि आता उल्लेख केल्याप्रमाणे या संस्कृतीची जोपासना करण्यामध्ये आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांचा फार मोठा वाटा आहे हे आपण सगळे जाणतो. त्यामुळं माझं संचित हे पुस्तक जेव्हा यशवंतरावांनी लिहिलं, गडाखसाहेबांनी लिहिलं, तेव्हा त्या पुस्तकामध्ये आता काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला म्हणजे आपलं गाव, आपलं कुटुंब ह्या नैसर्गिक रीतीने लाभलेल्या असतात. मी ते आपलं नैसर्गिक संचित असतं. तर त्यातलं महत्त्वाचं असं एक संचित म्हणजे स्वतःचे वडील. तर पुस्तकामध्ये साहेबांच्या वडिलांच्यावरचा लेख आहे आणि त्याच्यातून लक्षात येतं की या व्यक्तीची मुलं कशी वाढणार. पण हे झालं नैसर्गिक, म्हणजे ते काही आपल्या हातामध्ये नसतं, कुणी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा ते. परंतु त्याच्यापेक्षा आणखीन मग पुढचं एक व्यापक स्तरावरती जेव्हा जातो आपण, तेव्हा काही संचित असं असतं आपलं की जे आपण प्राप्त करून घेतो, मिळवतो. सगळं संचित काय आपल्याला आपोआप येत नाही हातामध्ये. पण हे जे संचित यशवंतरावांनी जाणीवपूर्वक प्राप्त केलं, वाढवलं, मिळवलं, त्याच्यामध्ये भर टाकली, ती मला फार महत्त्वाची वाटते. आणि म्हणून त्यांनी नेता निवडताना यशवंतराव चव्हाणांना निवडलं, तेव्हा ही त्यांच्या संचितामधली फार मोठी भर आहे. म्हणून महाराष्ट्राचं राजकीय संचित ज्याला म्हणतो आपण, जसं राजकीय संस्कृती, त्या राजकीय संस्कृतीमध्ये लोकमान्य टिळक आहेत उदाहरणार्थ, सामाजिक संचितामध्ये महात्मा फुले आहेत, तसं त्याच राजकीय संचितामध्ये यशवंतराव चव्हाण आहेत. आणि ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला जो आकार प्राप्त झाला तो देण्यामध्ये यशवंतरावांचा फार मोठा
सवनसाहेबांचा फार मोठा वाटा होता. त्यामुळं यशवंतरावांचं नेतृत्व मानणारे जे तरुण जे तरुण पिढी जिचा उल्लेख रंगनाथ पठारे यांनी केला त्यामध्ये यशवंतराव गडाख हे अग्रगण्य आहेत. म्हणून मी म्हणालो की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं एक प्रातिनिधिक स्वरूप या पद्धतीने मी त्यांच्याकडे बघतो. आणि जिल्ह्याचा जेव्हा मुद्दा येतो ना, त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की इथं कुणी वस्ती केली वगैरे वगैरे. आणखीन एक गोष्ट मला सांगायची की याच जिल्ह्यामध्ये 19व्या शतकाच्या अखेरीस सावकारशाही विरुद्ध एक फार मोठं बंड झालं, त्याला रोखाफाडीचं दंड मग बंड असं म्हणतात. कारण सावकारांनी ज्या कुळांना म्हणजे कुळ म्हणण्यापेक्षा ऋणकोंना फसवून त्यांच्याकडनं असे कागदपत्र दस्तऐवज लिहून घेतले होते की जे कर्ज कधीच फिटणं शक्य नाही. तेव्हा एक दिवशी तो शेतकरी इथला बंड करून उठला आणि त्यानं ते फाडून टाकले सगळे काय. आणखीनही काही प्रकार झाले त्या तपशिलात जायचं कारण नाही. पण आता एक बघा, मला असं वाटतं की सावकारशाहीला तोंड देण्याचा एक मार्ग तो प्रतिकारात्मक मार्ग होता तो याच जिल्ह्यातल्या लोकांनी 19व्या शतकाच्या शेवटी म्हणजे 100 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला अवलंबला, त्याच लोकांनी त्याच्यानंतर 100 वर्षांनी याच प्रकारच्या सावकारशाहीला तोंड देण्यासाठी एक वेगळा आणि रचनात्मक मार्ग अवलंबला, तो म्हणजे सहकाराचा मार्ग आहे. हे मला कनेक्शन दिसतं की जिथे प्रतिकार करायला पाहिजे तिथे करायला पाहिजे, परंतु सगळ्याच गोष्टी प्रतिकाराने हातात पडत नाही, तिथे काहीतरी आपल्याला स्वतःची जबाबदारी घेऊन काहीतरी करावं लागतं. आणि ते करण्याची आणि ते पेलण्याची जबाबदारी त्यांनी घेतली अशी उल्लेख झाला. म्हणजे नगर जिल्ह्यामधल्या 2 दिग्गजांच्या खटल्याचा वगैरे वगैरे फार चांगला तो हृदय प्रसंग आहे. पण मला असं वाटतं एका वेगळ्या पद्धतीने बरं का, म्हणजे आपण जेव्हा राजकीय पिढ्या मोजतो की नाही, राजकीय पिढ्या सहकारातल्या पिढ्या, तर हे पिढ्या फक्त काळाने नाही पण मोजू शकत. म्हणजे कसं की अमक्याच्यानंतर तमका, तमक्याच्यानंतर तमका, हे एक माप झालं. यशवंतरावांची पिढी कोणती आहे? मला असं वाटतं की पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची जी पिढी तीच यशवंतरावांची पिढी आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय बोलतं सांगता? बोलतं सांगत नाही, माझं म्हणणं बरोबर आहे. ते म्हणणं असं आहे माझं की जसे ते त्या भागातल्या काय म्हणता येईल त्याला सहकारी साखर कारखानदारीचे पहिले पाईक होते, शिलेदार होते, तसंच या भागातल्या म्हणजे पहिल्यांदा कारखाना काढलं म्हणजे तिथे त्यांनी पहिल्यांदा काढला, भले तो भारतातला महाराष्ट्रातला पहिला असेल, पण तेच तीच प्रक्रिया, तोच संघर्ष, तोच क्लेश, कारखाना काढण्याची जी प्रक्रिया असते ती यशवंतराव गडाख यांनी भोगली म्हणा, सहन केली म्हणा, म्हणून ते त्यांच्या पिढीत गेले. हा त्याच्यातला अर्थ आहे. तर म्हणून अशा प्रकारे हे जे संचित आहे आपलं, हे आपलं पारंपरिक शब्द आहे आपल्या भारतीय तत्वज्ञानामधला. कर्माचे प्रकार आहेत प्रारब्ध, संचित आणि क्रियमान, असे 3 प्रकार आहेत. तर संचित म्हणजे आपण जे कर्म करून ठेवलेलं आहे ते, त्याला आपण संचित म्हणतो. आता त्याचबरोबर आपल्या संस्कृतीने असंही सांगितलं की कर्म हे फळ देतच, फळ दिल्याशिवाय कर्म थांबत नाही, कुठलंही कर्म असलं तरी ते फळ देणार. मग संचित कर्माचा जो भाग कर्म दे फळ द्यायला सुरुवात करतो त्याला म्हणतात प्रारब्ध. लक्षात घ्या, संचित कर्माचा जो भाग फळ द्यायला सुरुवात करतो त्याला म्हणतात प्रारब्ध. आणि या घडीला आपण जे काम करतोय, कर्म करतोय, त्याला म्हणतात क्रियमान. आता संचित सगळ्यांनाच मिळालेलं आहे काही ना काही प्रमाणात, सार्वजनिक संचित, जसं यशवंतराव चव्हाणे महाराष्ट्राचं सार्वजनिक संचित आहे. पण त्या संचिताचं प्रारब्ध कर्मच रूपांतर करणं ही गोष्ट फार थोड्या लोकांना जमली. फक्त नाव घेणं आणि पुढे जाणं याच्यापेक्षा आपण काय करतो बरेचसे लोक, ठीक आहे, म्हणजे त्याला सुद्धा एक दानच लागते, कृतज्ञता बुद्धी लागते, ते आपण नाकारत नाही. पण त्याच्या पुढे जाऊन त्या संचितामध्ये आपण जर काही भर टाकली, आणि मला असं वाटतं की निश्चितपणे तसं घडतं या ठिकाणी की साहेबांनी म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची ही जी काही संस्कृती उभारली वाढवली त्यामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी थोडंसं त्याच्याबद्दलही बोलेन की माणसांनी वाचलं पाहिजे, वाचलं पाहिजे, त्यासाठी पुस्तकं पाहिजेत. आता ही पुस्तकं स्वतः यशवंतराव चव्हाण साहेबांनी कुठनं कुठनं मिळवली, विकत घेतली, आपल्याला कल्पना आहे, कराडला आजही आपण जाऊ शकता आणि पाहू शकता.
आता हे झालं यशवंतरावांच्या पुरतं, वैयक्तिक झालं. पण यशवंतराव चव्हाणांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळं म्हणा किंवा आणखीन काही अडचणींमुळं म्हणा, ही अशा प्रकारची पुस्तकं इतरांनीही वाचावीत असं काही प्रत्यक्षच करता आलं नाही. नंतर त्यांनी त्यांचा सगळ्या याचा न्यास वगैरे केला, तिथे आज तुम्ही जाऊन पाहू शकता, हा मुद्दा वेगळा. पण आज हा जो उपक्रम आपण पाहतोय की यश प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेवाशा तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वाचनालय उभं राहिलं पाहिजे. म्हणजे हे मी जे वाचलं ते फक्त माझ्यापुरतं मी ठेवणार नाही, तर जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ करून देईन. ही जी वृत्ती आहे, म्हणजे ही संस्कृती वाढवण्याची, तिचा विस्तार करण्याची जी वृत्ती आहे, ती मला असं वाटतं ती फार महत्त्वाची आहे. आणखीन एक मुद्दा मी सांगणार आहे, थांबणार आहे. तो मुद्दा कोणता? की राजकारण आणि साहित्य, लेखन, वाचन यांच्यामध्ये काय संबंध आहे. तर आपल्या देशामध्ये फार पूर्वीच्या काळापासून आपण एक सुविस्कर अशी एक विभागणी करून घेतली कर्माची, त्याला कोणी वर्णव्यवस्था म्हणतं. नंतरच्या काळात त्याच्या जाती झाल्या, तो अमुक लोकांनी अमुक काम करायचं, त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन दुसरं काम करायचं नाही. तसं वाचनाचं, लिहिण्याचं, विचार करण्याचं काम आपण ठराविक लोकांच्यावरती सोपवलं, हे तुम्ही आमच्या वतीनं करा, सगळ्यांच्यासाठी करा, आणि आपण एक हे काम करायचं, ही पद्धत आपल्या देशामध्ये पहिल्यापासून होती. त्यामुळं माणसाची एक इंटिग्रेटेड आणि समग्र, ज्याला व्यक्तिमत्व म्हणतो, परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणतो, ते निर्माण होण्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत. असं कुठं लिहिलेलं आहे किंवा कुठला कायदा आहे की अमक्यात लोकांनी वाचावं, तमक्यात लोकांनी? असं काही नाही आहे. परिपूर्ण मनुष्य जो असतो त्याला सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे, सगळ्या गोष्टीत रस पाहिजे. तर ही जी गोष्ट आहे, आणि त्याच्यामध्ये खरं तर मी मुद्दाम सांगतो तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले, ते तिकडे बंगलोरला होते शिवाजी महाराजांच्या बरोबर, आणि नंतर त्यांनी तंजावरला आपलं राज्य स्थापन केलं. तर त्या भोसले घराण्यातले सगळे जे लोक होते ते इतके प्रचंड प्रमाणामध्ये वाचक होते, रसिक होते, लेखक होते, त्यांनी नाटकंसुद्धा लिहिली, बसवली. लक्षात घ्या, म्हणजे आपण दक्षिण भारतामध्ये आजची जी आजचं जे कलाक्षेत्र आहे, अनेक लोकांना माहीत नाही, आपण भरतनाट्यम पाहतो, आपण हे बघतो, दक्षिणाची संगीत बघतो, याच्या विकासामध्ये कोणाचा हातभार लागलेला अलीकडच्या काळात जास्तीत जास्त? तर ते तंजावरच्या मराठी राजघराण्याचा लागलेला आहे. त्यामुळे ही जी समजूत लोकांनी करून घेतली होती की बाबा यांनी आपलं राज्य चालवावं, चार लोकांच्या पुढे काही काही त्यांची जी कामं करावीत, वाचायचं वगैरे काय नाही, तर याला छेद द्यायचं काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं, आणि ते काम पुढे नेण्याचं काम खरं तर यशवंतराव गडाख साहेबांनी केलं. म्हणून ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची जी थेट परंपरा आहे, त्या परंपरेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं निश्चितपणे म्हणावं लागतं की यशवंतराव चव्हाणांच्यापासून यशवंतराव गडाखांच्यापर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे, आणि हीच परंपरा पुढे न्यायची जबाबदारी आजच्या महाराष्ट्राच्या लोकांच्यावरती आहे, नाहीतर आपली अत्यंत एकांगी वाढ होईल. हे लक्षात घ्या. अगदी साधा मुद्दा आहे की शेतकरी आत्महत्या करतात, वाईट गोष्ट आहे. का असं होतं? म्हणजे त्या शेतकऱ्यांना जर शेतीवरती काही संकट आलं तर दुसरा काही करण्याचा मार्ग उपलब्धच नाही, कारण तसा त्यांनी कधी विचारच केला नव्हता, तसा त्यांचा कधी विकास झालाच नाही, त्यांनी हेच गोष्ट करायची, म्हणून पर्यायच नाही. मग पर्याय नसल्यानंतर काय करत? एकच पर्याय राहतो, आत्महत्येचा. तर असं होतं कामा नये, सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला रस असला पाहिजे. म्हणून या सगळ्या परिसराची अतिशय परिपूर्ण पद्धतीने, सर्वांगीण पद्धतीने वाढ करण्याचा, विकास करण्याचं काम यशवंतराव गडाखांनी केलं. त्यांच्या सहवासात असण्याचं माझं काय म्हणायचं त्याला भाग्य, गेले 35-40 वर्ष तरी आहे, आणि मला त्याबद्दल खूप धन्य वाटतं की असा माणूस आपल्या सहवासामध्ये आला, आपण त्याच्याबरोबर थोडंफार काम करू शकलो. तेव्हा अशा व्यक्तीनं लिहिलेल्या या अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्यांचं वाढदिवसाचं निमित्त, 75 वाढदिवसाचं निमित्त करून झालं, त्याबद्दल परत एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो.